मिगोर मायगोसिसच्या रुग्णांवर महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जाणार आहेत। आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली आहे। कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांमध्ये म्युकर मायकोसिस आजाराची लक्षणं दिसू लागली आहेत। वेळेवर निदान होऊन उपचार घेतले नाही तर थेट डोळे आणि मेंदूवर याचा परिणाम होऊ शकतो। यात उपचारादरम्यान अँफोडेरिसिन नावाचं इंजेक्शन दररोज 2 याप्रमाणे 7 दिवसात 14 इंजेक्शन द्यावी लागतात। याचा खर्चही मोठा असून सर्वसामान्य माणसाला परवडणारा नाही। यामुळे महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून राज्यातील 1000 रुग्णालयात म्युकर मायकोसिसवर मोफत उपचार करण्यात येतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे।